शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। कणकवली तालुक्यात सलग 4 दिवस पावसाने थैमान घातलंय। धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे कणकवली आचरा रस्त्यावर सेंट उर्सुला हायस्कूल पासून नजीक पाणी आल्यामुळे सकाळपासून इथली वाहतूक बंद होती। याचा आढावा घेतलाय आमचे सीनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी। कणकवली तालुक्यामध्ये 2 जुलै पासून धुवाधार इथे पाऊस कोसळत आहे। आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने सुरू केली होती आणि त्यानंतर बघितलं आपण तर सकाळीच कणकवली आचरा रस्त्यावरती सेंट उर्सुला हायस्कूल नजीक पाणी जे होतं ते रस्त्यावरती आलं होतं दुतर्फा, त्यामुळे वाहतूक सकाळपासूनच आज जवळपास 5 वाजले तोपर्यंत पाणी पूर्णतः ओसरलेलं नाहीये। पाणी गुडघ्यावर अधिक तिथं रस्त्यावरती साचून असल्यामुळे वाहतूक जी आहे ती ठप्प आहे। दुचाकी असतील म्हणा किंवा फोर व्हीलर असतील तर ही वाहनं रस्त्यावरून ये जा करू शकत नाहीयेत। मात्र अवजड वाहनं जर असतील तर तिथून ये जा करू शकतो। आपण बघितलं आपण आता तर मी आता गणपती या ओसंडून घरामध्ये गंडदेवी केटी बंधारा जो आहे तो केटी बंधाऱ्यावरनं सुद्धा पाणी गेलं होतं आणि गडनदी आणि जानवली या दोन कणकवली शहराच्या दुतर्फा वाहतात। त्यांचा संगम वरोडे इथं होतो। तिथला आपण जो केटी बंधारा आहे त्या केटी बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी गेलेलं होतं। जुईली इथं गडनदी जी आहे इथं आणि याचाच परिणाम असा होता आज दुपारी केटी बंधारा जो आहे गडनदीवरील त्या केटी बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी गेलं होतं। कणकवली तालुक्यामध्ये जुईली आज दिवसभरामध्ये बघितलं आहे का गेल्या 24 तासामध्ये 45 सेंटीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। एकूण पावसाची नोंद जी आहे ती तालुक्यामध्ये 1842 इतका पाऊस पडलेला आहे आतापर्यंत आणि जवळपास बघितलं आपण तर 6 लाखाहून अधिक हानी जी आहे नुकसानाची नोंद जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये कणकवली तालुक्याच्या नोंद झालेली आहे। जुईली कणकवली तालुक्यामधील गडनदी जी आहे कणकवली शहरातील त्या ठिकाणी आपण आता आहोत। ही दुथडी वाहतूक पूर्ण जी नदी आहे ती ओसंडून अक्षरशः वाहते। सह्याद्री पट्ट्यामध्ये कणकवलीच्या जो काही नाटासपणा किंवा नरडे हा जो फिरवंडे हा सह्याद्रीचा पट्टा आहे जोरदार पाऊस पडल्याने नदीला पाणी आणखी जोरात येतं आणि तसाच पाऊस जो आहे तो सकाळपासून सह्याद्री पट्ट्यामध्ये सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गडनदी असेल म्हणा किंवा जानवली नदी असेल म्हणा या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या दुथडी ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळेच खरं म्हणजे कणकवली आखाती सुद्धा आहे दिसून येते। जुईली मुळात आधी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये जसं काही लॉकडाऊन उद्या 8 जुलै पर्यंत त्यानुसार 144 कलम सुरू असल्यामुळे अत्यावश्यक कामासाठी जे काही नागरिक बाहेर पडले त्यांची फक्त सध्या अडचण ओसरल्याशिवाय पाणी पाऊस जर का असाच वाढत राहील तर साहजिकच आहे की नागरिक गैरसोयीला तोंड द्यावं लागेल। परंतु पाऊस जर कमी झाला पावसाचा जोर ओसरला तर साहजिक आहे की रस्त्यावरील पाणी सुद्धा ओसरेल आणि वाहतूक सुद्धा सुरळीत होऊ शकतं। सकाळी 9:30 वाजल्यापासून हे पाणी तिथं पुलावरती आलेलं आहे। कणकवली तालुक्यामध्ये पावसाचा जोर आत्ताचा थोडा 5 वाजल्यानंतर थोडासा कमी झालेला आहे परंतु ढगाळ वातावरण आहे। काळे ढग पूर्णपणे बघितलं आपण तर आकाशामध्ये दिसत आहेत। सध्या तरी पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला दिसून येतोय परंतु जर काही पुन्हा पाऊस बरसला तर पुन्हा तिथं पाणी जे आहे ते पुरवत होईल आणि पुन्हा वाहतूक मार्ग जो आहे तो बंद होण्याची एक शक्यता आहे। जुईली गेल्या 24 तासामध्ये कणकवली तालुक्यामध्ये कुठलीही वित्तहानीची नोंद जी आहे ती आपत्ती कक्षामध्ये नाही किंवा जिथं पाणी साचलेलं आहे तिथं सुद्धा नाही। मात्र काही ठिकाणी झाडं जी आहे ते विजेच्या तारांवर कंडक्टर वरती पडून पोल आणि ट्रान्सफॉर्मर जे असतील ते सुद्धा नुकसान बाधित झालेले आहेत। एमएसईबीचं मात्र इथं वीज वितरण कंपनीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे मात्र त्याचा निश्चित आकडा जो आहे तो आपल्यास अद्याप मिळू शकला नाही। मात्र गेल्या 24 तासामध्ये वीज वितरणचं नुकसान मात्र झालेलं एवढं नक्की नक्की आहे। सकाळपासून वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी इथं लाईन मॅन असतील म्हणा किंवा काही यांनी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आणि खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून तात्काळ इथं वीज दुरुस्ती केलेली आहे आणि वीज पुरवठा जो खंडित झालेला होता तो पुन्हा सुरू केलेला आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।